1967 साली स्थापन झालेल्या शिवसेनेत आजवर कधीही या पक्षात जातीयवाद किंवा जातीयता चालते असे बोलले गेले नाही की तसे आरोपही झाले नाही. अर्थात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत तशी कोणाची हिंमत देखील नव्हतीच, कारण मुळात ठाकरे कुटुंबाच्या अनेक पिढ्या या जातीयवादापासून दूर होत्या. तसं नाही म्हटल्यास अलीकडे येथे काहीतरी अन्य पक्षांप्रमाणे घडतंय असे जाणू लागलेत आणि तसा वासही येऊ लागलाय. मात्र एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट मांडला आणि आता अनेक जण वेगवेगळ्या अंगाने बोलू लागले. नमस्कार, मी भरत सूर्यवंशी आणि आपण बघत आहात MCN न्यूज. शिवसेना नेते, माजी मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले रामदास कदम यांनी बुधवारी मोठा बॉम्बच टाकलाय. उद्धव ठाकरेंना मराठे चालत नाही, ते ठरून मराठ्यांना दूर करतायत असा थेट आरोप त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. आता यापासून अर्थातच राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाई बोलले यात तथ्य आहे असे म्हणणारा मोठा वर्ग आहे, तर दुसरीकडे त्यांना पद मिळाले तेव्हा कशाकडे पाहून इतक्या दिवस का काही बोलले नाही अशी साधक बाधक चर्चाही आता सुरू आहे. चला तर मग यामागे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत. प्रथम आपण सेनेच्या इतिहासावर एक नजर टाकूया आणि त्यानंतर त्यातील अनेकांना मिळालेली पदे, त्यावर कधी जातीचा लेप लागलाय का यावर चर्चा करूया. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, अर्थातच तेव्हा तेथे जातीपातीचा लवलेशही नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने 18 पगड मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले होते अगदी तसाच हा काहीसा प्रकार होता. इकडे तेव्हा कायम सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अर्थातच मराठा समाजाची मक्तेदारी होती. 1960 पासून 2-3 अपवाद वगळता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम काँग्रेसी मराठाच राहिलाय. 90 निवडणुकीत सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी छगन भुजबळ या OBC नेत्याची निवड करण्यात आली होती. खरे तर शरद पवार सारखा दिग्गज मराठा समोर असताना स्वर्गीय बाळासाहेबांनी वेगळा विचार केला नाही, जो काम करतो त्याला पद अशी पद्धत होती. अर्थात OBC आरक्षणावरून भुजबळ पुढे काँग्रेसमध्ये चालते झाले आणि सेना भाजप युतीत ठरलेल्या करारानुसार विरोधी पक्षनेते पद भाजपकडे गेले. 1995 युतीची सत्ता आली, अर्थात ती निर्विवाद म्हणावी अशी नव्हती, त्याला अपक्षांचा रेटा घ्यावा लागला होता. तेव्हा सेनेतून काहींनी मराठा नेत्यांची नावे पुढे केली होती आणि तेव्हाच नारायण राणे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु केवळ जातीवरून कोणाचे ऐकतील ते स्वर्गीय बाळासाहेब कसले, त्यांनी स्पष्ट नकार देत मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या ह्या भूमिकेचे कौतुक झाले. एखाद्या ब्राह्मणाला मुख्यमंत्री करू शकतात ते बाळासाहेबच असे लोक जाहीरपणे म्हणत होते आणि त्याचे कारणही तसंच होते. आतापर्यंत हे धारिष्ट काँग्रेसमधल्या काळात पुलोत किंवा अन्य कोणीही दाखवलेले नव्हते, ते बाळासाहेबांनी दाखवून दिले होते. मराठा समाजाकडे नेतृत्व दिल्याशिवाय पुन्हा सत्ता येणार नाही असे 1999 नारायण राणे जाहीरपणे म्हणत होते. तेव्हाच तर तेथे जातीयतेची बीजे पेरली गेली नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे, कारण त्याआधी आणि त्यानंतरही कोणी केवळ जात म्हणून पदे मागितली नाही किंवा ते दिले गेली देखील नाही. अनेक जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख हे वेगवेगळ्या तर कधी अतिअल्पसंख्याक जातीचे असल्याचे शिवसेनेनंतरही आणि आताही बघायला मिळते, जे की काँग्रेसला पूर्वी जमले नाही आणि यापुढेही जमण्याची सुतारणाम शक्यता नाही. भाजपही सेनेच्या पावलावर पाऊल टाकताना बघायला मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना स्वर्गीय बाळासाहेबांच्या मनात कसलेच विचार नसायचे म्हणून त्यांनी येथे प्रमोद नेवलकर यांना संधी दिली. नेवलकर स्वतः काही गोष्टींचा अभ्यास तसेच तपास आणि संशोधन करून आज सभागृहात बोलत, ते बोलण्यास उभे राहिले तर सत्ताधारी चळातळा कापताना त्या पिढीने बघितले. थोडक्यात बाळासाहेबांनी गुणवत्ता शोधली होती, व्यक्तीची जात शोधत ते कधीही बसले नाही. 1999 सत्ता गमावल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेबांच्या हयातीत सेना कधीच सत्तेत आली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न निर्माण देखील झाला नाही. परंतु विरोधी पक्षनेतेपद देताना नारायण राणे, रामदास कदम यांचा विचार बाळासाहेबांनी केलाच की त्याशिवाय अन्य काही नाव घेता येतील. विधान परिषदेसाठी त्यांनी तसे केले खरे, अर्थात त्यामध्ये जातपात नव्हती असे स्पष्ट होते. प्रारंभीपासूनच स्वर्गीय बाळासाहेबांसमवेत असलेले दिवाकर रावते वगळता अन्य मराठा नेत्यांनी अदृश्यपणे शिवसेनेत मराठा लॉबी सक्रिय ठेवलीच होती. उघडपणे नव्हे तर पडद्याआडून त्यांची मदत सुरू होती. भाई कदम औरंगाबादचे पालकमंत्री असताना त्यांनी ठरवून मराठा नगरसेवक महापौर केला, तेव्हा दुसरे नाव पक्के झाले होते. पुढे उपमहापौर पदाचीही त्यांनी मराठा महिलाच पुढे केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद असो की स्थायी समितीचे सभापतीपद यावरही त्यांनी ठरवून मराठेच दिले. तोच कित्ता पुढे एकनाथ शिंदे यांनी गिरवला. अंबादास दानवे यांना औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उभे केले आणि पदरमोड करून त्यांना विजयी केले. त्यामागे लॉबीज होती, वरिष्ठ नेते त्यांच्या पातळीवर लॉबिंग करून मोकळे होत आणि नंतर पुढे ते स्थानिकांत ही लॉबी चालवत.
आजही या लॉब्या सक्रिय आहेत। मात्र आता भाई कदमांनी यावर जाहीर आरोप केलाय, अर्थात हा आरोप उद्धव ठाकरेंवर आहे। त्यांना मराठा नकोय हे सांगताना जवळचे कोण हवे आहेत हे सांगण्यास ते विसरले नाही आणि यातच खरे गुपित दडले आहे। या निमित्ताने कदम यांनी जी सुरुवात केली ती यापुढे थांबणार नाही, अन्याय झालाय की जात पुढे करायची, हा सिलसिला आता सेनेत होणार नाही असे कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही। कदम यांनी सेनेला एकाच झाडाखाली आणून ठेवले, ते एवढ्यावर थांबणार नाही तर आणखीन काही बाबी लवकरच सांगतो असे सांगून त्यांनी उत्सुकता ताणून ठेवली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि आमच्या वेबसाईटवर देखील हा तुम्हाला व्हिडिओ बघू शकता।